जुनी आठवण, अळूची वडी, आईच्या हातची। प्रत्येकाला जेव्हा जेव्हा अळूची वडी आठवते तेव्हा तेव्हा आईच्या हातची चव आठवते। अळूची वडी ही अशी रेसिपी आहे जी तुम्हाला नक्कीच तुमच्या लहानपणी घेऊन जाईल। अळू म्हणजे पात्रा, धोपा किंवा टॅरो, पण त्यात जेव्हा हा अळू बेसन, चिंच, गूळ, मिरची, आलं लसूण, तीळ या सगळ्यांच्या आवरणात बसतो तेव्हा त्याची बनते अळूवडी। तीच मी आज तुम्हाला दाखवणार आहे। इथे आता मी किचन गार्डनमधून अळूची पाने हार्वेस्ट करून घेते आहे। ही अळूची पाने तशी भरपूर मिळाली आहेत, ती आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि आता आपण आपली रेसिपी स्टार्ट करूया। ह्या अळूवडीसाठी लागणारे साहित्य पहिल्यांदा पाहू। आले आणि लसूण लागेल आपल्याला। आले अगदी थोड्याच प्रमाणात वापरायचे आहे। हिरवी तिखट मिरची, तीळ, इथे मी गावरान तीळ घेतलेले आहेत, तीळ 2 ते 3 चमचे घ्यायचे आहेत, 1 चमचा ओवा, चिंचेचा कोळ 1 चमचा, चिंच जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लिंबूही वापरू शकता, थोडासा गूळ, गूळ जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल, बेसन, साधारण इथे मी 2 वाट्या घेतलेलं आहे, 1 चमचा हळद आणि मीठ। वडीसाठी लागणारे हिरवे वाटण बनवून घेऊ। इथे आता वाटणामध्ये घेऊया हिरव्या मिरच्या, आले आणि लसणाच्या पाकळ्या। लसूण इथे भरपूर वापरायचं आहे, लसणामुळे चव तर येतेच पण आपल्या आरोग्यासाठी लसूण म्हणजे एक वरदानच आहे। भरपूर आजारांमध्ये आजार कमी करण्यासाठी लसूण फायदेशीर आहे आणि मेन म्हणजे हा आपल्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडंटचे काम करतो। तसेच यामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स, आयन, फायबर आहे, त्यामुळे आपल्याला लसणाचा भरपूर वापर भाज्यांमध्ये करायला हवा। एका बॉलमध्ये आता इथं बेसन घेऊया आणि सर्व उरलेले साहित्य याच्यामध्ये आपण आता घालूया। तीळ, हळद, थोडासा गूळ, पिठामध्येही मी इथे थोडासा ओवा घालते। वाटून घेतलेले आपले वाटण याच्यामध्ये घालूया। चवीप्रमाणे मीठ, चिंचेचा कोळ, हे सर्व साहित्य बेसनामध्ये पडल्यानंतर आपण थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घेऊ आणि हे पीठ थोडे सैलसरच ठेवायचे आहे म्हणजे अळूच्या पानांना व्यवस्थित लागेल। आता हे पीठ आपण आपल्या या पानांना व्यवस्थित लावून घेऊया। शक्यतो अशी छोटी छोटीच अळूची पाने घ्यावीत म्हणजे ती सहसा घशामध्ये खाजत नाहीत। आता या पानावरती आपण दुसरे पान उलट्या डायरेक्शनमध्ये ठेवू आणि याही पानाला व्यवस्थित पीठ लावून घेऊ। एकावरती एक पानाचे तुम्ही कितीही लेयर बनवू शकता, फक्त ती कापताना ते लेयर व्यवस्थित न तुटता कापले गेले पाहिजेत। तर त्यासाठी तुम्ही 4 ते 5 पाने एकावरती एक असे लावू शकता म्हणजे वड्या कापतानाही व्यवस्थित कापल्या जातील। तर हे अळूवडीचे रोल पीठ लावून तयार आहेत स्टीम करण्यासाठी। या वड्यात आपण वाफवून घेणार आहोत 10 ते 15 मिनिटे मीडियम फ्लेमवरती। वाफवून झाल्यानंतर या वड्या थोडा वेळ थंड करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या कापताना किंवा तळताना तुटत नाहीत। इथे आता आपण वड्या कापून घेऊयात। कापून झालेल्या आहेत वड्या, आता तळून घेऊयात। वड्या तळताना गॅस फ्लेम थोडी हायच ठेवायची आहे म्हणजे वड्या एकदम कुरकुरीत तळल्या जातात आणि आतूनही छान फ्राय होतात। अळूवड्या एकदम चवीला छान कुरकुरीत खमंगाशा झाल्या आहेत, तर तुम्ही घरी या नक्की बनवून पहा आणि याचा आस्वाद घ्या। तर फ्रेंड्स, ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा। लाईक करा, फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा, प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनही प्रेस करा। बाय बाय।